आणि अशीच एक धक्कादायक बातमी आहे राजस्थान मधून. राजस्थानच्या कोटा, धौलपूर, झालावाड, जयपूर आणि बारा या परिसरामध्ये काल रात्री सोसाट्याच्या वारासह पावसानं हजेरी लावली आणि याच वेळी कोसळलेल्या विजेमुळे तब्बल 20 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 7 चिमुकल्यांचा सुद्धा समावेश आहे तर 35 हून अधिक जण गंभीर जखमी झालेत. या मृतांच्या नातेवाईकांना सरकारनं तात्काळ 5 लाखांची मदत सुद्धा जाहीर केली आहे. तर ही वीज कोसळल्यामुळे अनेक जनावर सुद्धा दगावल्याची माहिती मिळते. वहां पर कुछ लोग घूमने के लिए आए थे, अचानक बिजली गिरी तो वहां पर कोई छिपने का स्थान नहीं था, वो लोग उसकी चपेट में आ गए. मौके पर तुरंत पुलिस का जाप्ता, SDRF, सिविल डिफेंस और स्थानीय लोगों ने बहुत मदद की, क्योंकि आपको देख रहे हैं कि कितना टफ है ये एरिया. कुल 28-29 लोगों को यहाँ से रेस्क्यू करके हॉस्पिटल भेजा गया, जिसमें से अनफॉर्चुनेटली 16 लोगों की मृत्यु हो चुकी है. तर आता पाहूयात महाराष्ट्रात पावसाची कशी स्थिती आहे. राज्याच्या विविध भागामध्ये जोरदार पावसाचं पुनरागमन झालं आणि गेल्या काही दिवसांपासून या पावसानं दडी मारली होती. मात्र राज्याच्या विविध भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळताना पाहायला मिळतात. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात. परभणी आणि नांदेडमध्ये सुद्धा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. तर अकोल्यात सुद्धा जोरदार पाऊस झालाय. जळगावच्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं धरणात पाण्याचा जो साठा आहे तो वाढतोय आणि त्यामुळे हतनूर धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले. तर कोकणात सुद्धा पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. आपण पाहू शकतोय मराठवाड्यातली ही दृश्य आहेत, तसंच विदर्भातली ही दृश्य आहेत आणि उत्तर महाराष्ट्रात हतनूर धरणाचे हे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि कोकणात सुद्धा आता 5 दिवसांचा रेड अलर्ट प्रशासनातर्फे जारी करण्यात आला आहे.